महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या द्वैवार्षिक निवडणुकीत ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत संपूर्ण राज्यातील मतमोजणी मुंबई इथं पूर्ण होऊन ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. तसंच व्यवस्थापन समितीमध्ये 10 पैकी 8 जागी तर गव्हर्निंग काउन्सिलच्या 90 पैकी 85 जागी ललित गांधी यांचे उमेदवार विजयी झाले. सोलापूर विभागातून केतन शहा, संजीव पाटील हे देखील जनरल काउन्सिलपदी बिनविरोध निवडून आले. अत्यंत चुरशीनं झालेल्या या निवडणुकीत चेंबरच्या 98 वर्षांच्या इतिहासात प्रथमच गेल्या 40 वर्षातील सर्व 11 माजी अध्यक्षांच्या पुढाकारातून एकता पॅनलची स्थापना करून निवडणूक लढवत ललित गांधी यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण केलं होतं. मात्र ललित गांधी यांनी अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या 11 माजी अध्यक्षांच्या एकता पॅनलचा दारुण पराभव करून एक हाती सत्ता काबीज केली. ट्रस्ट बोर्डचे चेअरमन तथा माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी ललित गांधी यांच्याबरोबर पॅनलचं नेतृत्व केलं. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी आणि सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा सहसेक्रेटरी जनरल जे के पाटील यांनी काम पाहिलं. निवडणूक समितीवर रमेश रांका, उत्तम शहा यांनी तर तक्रार निवारण समितीवर माजी अध्यक्ष अरविंद दोषी, अरुण ललवाणी, धनंजय दुग्गे यांनी काम पाहिलं.